नमस्कार, मी ऋषिकेश गोसावी आपलं सहर्ष स्वागत करतोय रंगभूमीच्या बातमीपत्रामध्ये। तर आता बातम्या बघूया सविस्तर। मालेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासहित पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे वारे वादळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे। मालेगाव सटाणा रस्त्यावरील धोकादायक वृक्षांची छाटणी करण्याचे काम PWD ऑफिस मार्फत करण्यात आले, परंतु रस्त्यालगत असलेल्या बाबळीच्या वृक्षांच्या फांद्या तोडत ते त्याच ठिकाणी टाकल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत आहे। तोडल्या गेलेल्या बाबळीच्या फांद्यांचे काटे रस्त्यालगत पसरले, त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे। तसेच काटे वाऱ्याने उडून रस्त्यावर गेल्यामुळे गाडी पंक्चर होत अपघात होण्याच्या संभावना वाढल्या आहे, त्यामुळे तोडलेल्या काट्यांची योग्य ती विल्हेवाट लावण्यात यावी अशी मागणी होत आहे। जे मालेगाव सटाणा हायवेचे जे बाबळीचे झाडे काढले, काटेरी झाडे किंवा जे रस्त्यावर येणार होते किंवा वाऱ्याने हवेने जे काणी होणार होते त्याच्या आधी ते गव्हर्नमेंटने काढून घेतले, PWD काढून घेतले, पण तो जे ठेकेदाराने काम घेतलं त्या ठिकाणी फक्त चांगले लाकूड काढून घेतले आणि जे काटेरी बारीक लाकूड वगैरे बारीक काटे आहेत ते सर्व तसे असे जागेवर आहेत। त्याचा परिणाम गुरं ढोरं मेंढ्या शेळ्या यांना जो आता पावसाचं जे गवत निघेल जो चारा उपलब्ध होईल तो खाता येणार नाही, म्हणून याची विल्हेवाट लावण्यात यावी। PWD ने संबंधित ठेकेदाराशी कॉन्टॅक्ट करून हे उचलण्यात यावं। आणि शिवाय काटेमुळे डांबराला खैडी झाल्या आणि शिवाय मोटरसायकल पंक्चर होतील याच्याने, किंवा पायी जाणाऱ्या लोकांना रात्री जे इव्हिनिंग वॉक सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जे लोक येतात त्यांना हे काटे पायाला खूप असतात, म्हणून हे काटे संबंधित ठेकेदाराने लवकरात लवकर याची विल्हेवाट लावण्यात यावी। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधकोळी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।